मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागातील रेल्वे नंबर 22, 155, 22, 156 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेसला सांगोला रेल्वे स्थानक येथे आणि ट्रेन क्रमांक 11411, 11412 परळी मिरज परळी एक्सप्रेसला रेल्वे क्रमांक 014-13, 014-14 निजामाबाद पंढरपूर निजामाबाद डेमू प्रायोगिक तत्वावर मुरुड रेल्वे स्थानक येथे थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्या अनुषंगाने थांबा कार्यक्रमाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील आणि स्थानिकांकडून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आले. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात स्थानिक रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होईल अशी भावना प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केली. सांगोला रेल्वे स्थानकावर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेसला प्रमुख उपस्थितांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला कोल्हापूरकडे रवाना केले. यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, भाऊसाहेब रुपनर, चेतन सिंह केदार, प्रशासक डॉ सुधीर गवळी, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, तहसीलदार संतोष कणसे यांच्यासोबत गावातील अन्य प्रशासक अधिकारी, बँक अधिकारी वर्ग, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दुसरीकडे मुरुड रेल्वे स्थानकावर निजामाबाद पंढरपूर निजामाबाद डेमूला स्थानिक गावच्या सरपंच अमृता नळे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपसरपंच हनुमंत नागटिळक, विष्णू महानवर, ग्रामपंचायत सदस्य लता भोसले, डॉ बाहेती उपस्थित होते. शिवाय रेल्वे विभागातील अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी थांबा मिळाल्याचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले.